नागपुर में नए वेरिएंट BA.5 के दो मरीज सामने आए हैं। मनपा प्रशासन अलर्ट मोड पर है। 7 से 8 दिनों में कोरोना मरीजों की संख्या में बढ़ोतरी हो रही है। इसी कारण से 44 टेस्टिंग सेंटर बढ़ाए गए। लक्षण दिखाई देते ही नागरिकों की समय पर टेस्टिंग की जाए, ऐसा आह्वान किया गया। एयरपोर्ट पर से बाहर से आने वाले मरीजों की सूची मांग कर उसकी टेस्टिंग की जाती है। सरकारी और निजी अस्पतालों को तैयार रहने के निर्देश भी दिए गए और नागरिकों से टीकाकरण कराने की अपील की गई। ऐसी बात नागपुर महापालिका आयुक्त राधाकृष्णन भी इन्होंने की। आज रोजी जवळपास 179 लोकांचं ऍक्टिव्ह केसेस आहे, ऍक्टिव्ह पेशंट्स आहे आपल्याकडे, आणि कालसुद्धा जे 27 पेशंट्स पॉझिटिव्ह आढळले। महत्त्वाचे अशी आहे, आपण प्रत्येक सॅम्पलचं आपण जिनोम सिक्वेन्सिंग करतो, त्याच्यामुळे काल आपल्याला कळालं 2 पेशंट्स आपल्याकडे BA.5 सुद्धा आढळलेले दिसत आहे आणि एक HQ पेशंट आहे। म्हणजे सुदैवाने एवढंच गोष्टी, ते तिघं क्वारंटाईन पिरियड एंड पिरियडमध्ये आहेत आणि तिघांचं एसिम्टोमॅटिक केस, मात्र त्याचं जे स्प्रेड लक्षात ठेवता आणि अशाच प्रकारचे केसेस जसा बाकीच्या MMR रिजनमध्ये वगैरे संख्या पाहता आपल्याकडे पण वाढू होण्याची शक्यता गृहित धरून आपण महत्त्वाचे काही उपक्रम आपण हाती घेतलेले। एक महत्त्वाचे टेस्टिंग, कारण याचं वेळेवर टेस्टिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आजपर्यंत सुदैवाने कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटलायझेशनचा गरज नाही पडला। 179 लोकांचा कोणाचा एकच व्यक्ती गेला होता हॉस्पिटलमध्ये, ही ऑल्सो डुईंग गुड। सो परंतु जी BA.5 केस आता नव्याने आढळल्यामुळे त्याचं जे स्प्रेडिंगच्या अनुषंगाने जी सूचना वगैरे पाहता, आपलं ते टेस्टिंग इंटेन्सिफिकेशन करण्याचा गरजेचं लक्षात ठेवून आपण टेस्टिंग सेंटर्स आपण वाढवले। जवळपास 44 टेस्टिंग सेंटर सरकारी मोफत टेस्टिंगचा सुविधा आपण चालू केलेली आहे। 10 आपण मोबाईल व्हॅन्सद्वारे आपण जे दुर्गम वस्ती आउटर शहराचा आउटर भाग त्या ठिकाणी वगैरे आपण लोकांचा एरियामध्ये हॅबिटेशनमध्ये जाऊन टेस्टिंग करायचं सुविधा आपण तयार केली आहे। त्याच्यातून माझं आव्हान आहे लोकांना, याला थोडासा लाईटली न घेतात, कुठल्याही प्रकारचं याला दुर्लक्ष न करता त्यांनी लक्षणे आढळल्यास तातडीने टेस्टिंग करून घेणे आवश्यक आहे। त्याच्यातून आपल्याला वेळेवर उपचार करण्यामध्ये मदत होईल। दुसरं महत्त्वाचं आहे, आपण एअरपोर्ट अथॉरिटीमार्फत आणि DGCA आपण वारंवार जे फॉरेन ट्रॅव्हलर्स जे अलीकडे बाहेर जाऊन आलेले लोकांच्या यादी घेतो, त्यांच्यावरचं विशेष मॉनिटरिंग ठेवायला आपला सूचना दिलेली आहे। खास करून ज्यांनी रिसेंटली ट्रॅव्हल करून आलेले, त्यांचं केसेस सिम्प्टम्स असेल तर त्यांना आपण टेस्टिंग करून घेतो। या व्यतिरिक्त त्यांच्या केसेसवर मॉनिटरिंग करण्यासाठी आपलं RRT टीम्स आपण प्रत्येक झोन वाईज आपण तयार केलेले आहे। यानंतर आपल्याला ज्या लोकांच्याकडे टेस्टिंगला थोडासा कमी तरता होत आहे, तिथे होता कामा नये म्हणून आपण टीम्स आपण इंटेन्सिफाय करायला सूचना दिलेली आहे। त्यानंतर आपला जेवढं आपला जे दुसऱ्या वेवच्या टाईममध्ये तिसऱ्या वेवच्या टाईममध्ये जेवढं शासकीय आणि खाजगी रुग्णालय आपल्याकडे कार्यरत, सर्वांना तयारी राहण्यासाठी सूचना लेखी स्वरूपात देण्यात आलेली आहे। त्यांनी त्यांच्याकडे इन केस एनी केसेस संख्या येणाऱ्या काळामध्ये वाढत असेल तर लोकांना उपचार करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या फॅसिलिटी सक्षम करण्यासाठी सूचना दिलेली आहे।